दिव्यांग दिनाचे औचित्य साधून सांगली महापालिकेकडून जागतिक दिव्यांग मेळावा संपन्न झाला. गुणवंत दिव्यांगांचा यावेळी सत्कारही करण्यात आला आहे. जागतिक अपंग दिनानिमित्त आज गुणवंत दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी महापौर खोत म्हणाल्या की दिव्यांग आणि अपंग सक्षमीकरण करण्यावर आमचे अधिक लक्ष आहे. या अंतर्गत आम्ही दिव्यांगांना निर्वाह भत्ता देऊ केला आहे. दिव्यांगांसाठी स्वतंत्र कार्यालय आणि फिजिओथेरपी सेंटर सुरू करण्यात आलं आहे. आज दिव्यांगांचा मेळावा दिनानाथ नाट्यगृहामध्ये संपन्न झाला. या मेळाव्यास खासदार संजय काका पाटील, आमदार सुरेश खाडे, स्थायी सभापती अजिंक्य पाटील, गटनेते युवराज बावडेकर, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, सुरेश आवटी, प्रभाग समिती एकचे सभापती उर्मिला बेलवलकर, नगरसेवक योगेंद्र थोरात, माजी सभापती संतोष पाटील यांच्यासह महापालिकेचे सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. यावेळी दिव्यांगांसाठी विशेष कार्यक्रम सुद्धा घेण्यात आले. यामध्ये दिव्यांग सांस्कृतिक नृत्य आणि गायनाचे कार्यक्रम घेण्यात आले. तसेच या कार्यक्रमात गुणवंत दिव्यांगांचा सत्कार आणि खेळाडूंचाही गौरव करण्यात आला. या दिव्यांग मेळाव्यासाठी महापालिका क्षेत्रातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींनी नाट्यगृहात उपस्थित होते. Thank you.